हॅलो फ्रेंड्स, मी आरजे अनुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या युवा स्पंदन या मालेत. मित्रांनो, या मालेत आपण अनेकांच्या कविता ऐकत असतो, पण आज आपल्याकडे खुद्द एक असा कवी आलेला आहे की जो फार पॉप्युलर आहे आजच्या तरुण वर्गामध्ये. अशी पर्सनॅलिटी आज तुमच्या समोर आहे, त्याच्याशी आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तो आहे निलेश चव्हाण, आज आपल्या सोबत आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आहे. तर भेटूयात त्याच्याशी आणि जाणून घेऊयात त्याच्याबद्दल. हॅलो निलेश. हॅलो अनुजा. तू एक न्यूज अँकर आहेस, एक उत्कृष्ट कवी आहेस, युट्यूब सेन्सेशन आहेस मेन म्हणजे तू, आणि तू अनेकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, मोठमोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेस, पण आज खुद्द तू मुलाखत देण्यासाठी आकाशवाणीमध्ये आलास, तर तुला कसं वाटतंय? खरं तर खूप छान वाटतंय आणि दडपण पण आहे, कारण की जिथं तू माझी मुलाखत घेत आहेस तिथंच मी सुद्धा काही महिन्यांपूर्वी म्हणा किंवा एक वर्षापूर्वी म्हणा मी सुद्धा मुलाखत घेतलेली आहे. म्हणजे आकाशवाणीमध्ये सुद्धा मी काही दिवस होतो, त्याचबरोबर न्यूज चॅनललाही मी काम केलंय, त्यामुळे मुलाखत घेणं ही किती अवघड गोष्ट असते हे मला माहिती आहे, पण त्याहून जास्त अवघड गोष्ट ही मुलाखत देणं असते, कारण की समोरचा आपल्याला काय प्रश्न विचारेल हे आपल्याला माहीत नसतं, त्याच्यामुळे साहजिकच दडपण मला आहेच, पण आनंदही आहे की युवा स्पंदन या युवकांशी रिलेटेड कार्यक्रमामध्ये मालेमध्ये माझी मुलाखत होते, त्यामुळे मी उत्सुक आहे तुझ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी. ओके, तर तू एक उत्कृष्ट कवी आहेस, मला सगळ्यांना माहिती आहे, आणि यूट्यूबवर फेसबुकवर तुझ्या कविता सतत व्हायरल होत असतात, तर नेमकं तुझ्या कवितांची पार्श्वभूमी काय असते, म्हणजे तुला कसं सुचतं हे सगळं? हा प्रश्न खरं तर नेहमीच पडतो, हा कवींना विचारला जातो की तुम्हाला सुचतं कसं, पण असं ठरवून काही होत नाही. आणि कविता या अमुक विषयावरती लिहायची आहे, किंवा आता आपण प्रेमच विषयावर कविता लिहिली पाहिजे, आता आपण सामाजिक विषयांवरच कविता लिहिल्या पाहिजे, आपण निसर्गावरच कविता लिहिल्या पाहिजे, असं काही कवींच्या बाबतीत होत नाही. काही ठराविक कवी असतात किंवा की त्यांनी एक विषय ठरवून घेतला असतो की आपण याच आशयांच्या कविता लिहूयात, पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे आणि बहुतांश कवींच्या बाबतीत तसं नसतं, कारण ठरवून अशी कुठल्याही विषयावर कविता लिहिता येत नाही. एखादा विषय जो आपल्याला भिडला किंवा एखाद्या विषयावरती आपल्याला वाटलं तर आपचूक ती कविता लिहिली जाते. म्हणजे या बाबतीत भटांनीच फार सुंदर लिहून ठेवलंय, ते असं म्हणतात की ठरवून होतं ते काम आणि न राहून होते ती कविता, त्यामुळे ठरवून हे काम होतं, कविता ही न राहून होत असते, उत्स्फूर्त असते, त्याच्यामुळे एखाद्या विषयाला जर आपल्याला वाटलं म्हणजे तो विषय भिडला म्हणाला तर आपल्याला असं ठरवून बसायची गरज नसते की चला आपण आता कविता लिहू, ते आपसुक येते, ती न राहून होते, त्यामुळे माझंही असं काही विषय ठरलेले नसतात कवितेचे, जसं मला वाटलं तसं ते आपोआप सुचतं. असंही म्हणतात की प्रत्येकाच्या मनात एक कवी दडलेला असतो, म्हणजे असं नाही की हा कवी आहे म्हणून हा कविता करतो, पण प्रत्येकाच्या आत एक कवी दडलेला असतो. तर तुला कधी असं जाणवलं की मी कवी आहे, मी लिहिणार आहे किंवा मी कविता करू शकतो, असं कधी तुला जाणवलं? म्हणजे ही कवी मी कवी आहे वगैरे ही काही फार मोठी गोष्ट नाही, म्हणजे अनेकांना असं वाटत असेल कदाचित, पण मला काही तसं वाटत नाही, म्हणजे मी कवी आहे वगैरे म्हणजे काही फार मोठा काय, म्हणजे कवींना काही शिंग वगैरे असतात असं काही भाग नाहीये. हा कवी हा तुझ्या माझ्यासारखं सामान्यच असतो, फक्त तो एक काय म्हणतो आपण त्याला एक ते माध्यम आहे व्यक्त होण्याचं कविता, म्हणजे जसं एखादा नट आपल्या नाटकातून व्यक्त होतो, एखादा काय म्हणतो आपण लेखक त्याच्या साहित्य कृतीतून व्यक्त होतो, तसं कवी कवितेतून व्यक्त होतो, ते एक व्यक्त होण्याचं माध्यम आहे. म्हणजे तुम्ही काय फार वेगळे असतात समाजामध्ये असं काही कवी नाही मानण्याचं कारण नाही, आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनाही मानण्याचं कारण नाही, त्यामुळे कवी हा फक्त कवी असतो, आणि कविता सुद्धा चांगली किंवा वाईट नसते, कविता एकदा असते किंवा नसते, इतकं साधं आहे. म्हणजे कविता असते किंवा नसते, बस त्याला समीक्षण करण्याची गरज नाही, म्हणजे समीक्षण करणाऱ्याने करावं आणि कवीने लिहावं. हा म्हणजे आता असं आहे की जेव्हा आपण कविता करतो आणि जेव्हा ती आपण समाजापुढे सादर करतो, प्रेझेंट करतो, ती कविता आपली उरत नाही, ती समाजाची झालेली असते. म्हणजे ते स्वातंत्र्य आपण रसिकांना दिलेलं असतं की या कवितेचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा तो तुम्ही घ्या, तुमच्या पद्धतीने मी सांगणार. बरोबर नाही, कसं आहे अनुजा, आता कवी कविता लिहितो ती त्याची असते लिहिल्यानंतर, पण ज्यावेळेस ती लोकांसाठी तो उपलब्ध करून देतो, मग पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा सादरीकरणातून असेल, तेव्हा लोक आपापल्या पद्धतीनं अर्थ लावतात. म्हणजे मला एक शेर आठवतोय, मला वाटतं जिगर मुरादाबादींचा तो असावा की गझल सुनाकर मैं अकेला ही खडा रहा, सब लोग अपने चाहने वालों में खो गए. त्यामुळे आपापल्या पद्धतीने लोक अर्थ लावत, असं आहे. आणि आता ग्रेसांच्या कवितेच्या बाबतीतही म्हटलं जातं की त्या कविता दुर्बोध होत्या, कोणाला त्या सुबोध वाटल्या, पण ग्रेसांच्या कवितेमध्ये जी एक लय होती त्या लयमध्ये लोक गुंतायचे, ती कवितेमध्ये लोक हरवून जायचे, तसं प्रत्येक कवितेच्या बाबतीत असतं.
म्हणजे कवीला जो अर्थ अभिप्रेत आहे तो वाचकांना असेलच असं नाही, ते त्यांच्या पद्धतीनं त्या कवितेमध्ये काहीतरी वेगळा अर्थ शोधतील. त्यामुळे कवीची कविता ही त्याच्यापेक्षा जास्त रसिकांची असते असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरं, आता हे तू सांगितलंयस अगदी मनमोकळेपणाने सांगितले की कविता जेव्हा आपण सादर करतो ती रसिकांची होते. तू आतापर्यंत अनेक माध्यमातून कविता सादर केल्या पण अजूनही त्याला मटेरियलिस्टिक रूप प्राप्त नाही झालंय. म्हणजे मला असं म्हणायचं की तुझं पुस्तक कधी पब्लिश होणार आहे कवितांचं? म्हणजे माझा कसं काही अजून विचार नाही आहे पुस्तक पब्लिश करण्याचा. म्हणजे पुस्तक का प्रकाशित करतात कवी, तर ती कविता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मला असं वाटतं की आता अनेक इतके प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहे कविता रसिकांपर्यंत पोहोचण्याचे, तर पुस्तकापेक्षा सुद्धा प्रभावी माध्यम हे सोशल मीडिया असेल किंवा स्टेजवरती मी कविता सादर करतो. म्हणजे आमच्याकडे असं म्हटलं जातं कवीच्या म्हणजे साहित्यामध्ये की कविता एक वाङ्मय प्रकाराची असते, एक व्यासपीठ प्रकाराची असते. तर माझा अर्थातच मी व्यासपीठावरती जास्त प्रमाणात कविता सादर करणारा कवी आहे. म्हणजे मला पुस्तकापेक्षा मी व्यासपीठावर जास्त रमतो. त्याच्यामुळे व्यासपीठाच्या माध्यमातून जर ती लोकांपर्यंत जात असेल, सोशल मीडिया असेल, आता तू मगाशीच उल्लेख केला युट्यूबचा, ते एक माध्यम आहे. त्यामुळे आता डिजिटल माध्यम जास्त प्रभावी झालंय पुस्तकीय माध्यमापेक्षा. मग कविता जर पोहोचायचीच याचसाठी जर पुस्तक असेल तर मग ती अशा माध्यमातूनही जास्त लोकांपर्यंत पोहोचतच ना. मग पुस्तकाचा अट्टहास कशासाठी? मी असं म्हणत नाही की पुस्तक महत्वाचं नाही, पुस्तक महत्वाचं आहेच, ते योग्य वेळी मीही प्रकाशित करेलच. पण तुर्तास तरी माझा तसा विचार नाही, मला हे माध्यम जास्त प्रभावी वाटतात त्यापेक्षा. कारण काय, पुस्तकाला वाचक असेल, कवितेला लोक कविता ऐकतात, लोक कविता वाचतात सुद्धा, व पुस्तकाला ग्राहक आहे असं मला वाटत नाही. पुस्तक विकत घेऊन खास करून कवितेचं लोक वाचतात असं माझ्या तरी म्हणजे निदर्शनास अजून आलेलं नाहीये. आणि राहिला प्रश्न पुस्तकाचा, तर आत्ता विचार नाही, भविष्यात काढेल. बरं, आजकाल फार कमी वयात मुलं कविता करायला लागलेत, म्हणजे तरुण फार शालेय वयापासून वगैरे कविता करायला लागलेत. पण जनरली लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो की हा कविता करतो म्हणजे त्याच्या कवितेत फक्त एक रोमॅन्टिसिझम असेल, रोमॅन्टिक अंगाने जाणारी त्याची कविता असेल. तर तुला काय वाटतं याबद्दल की हे उदयोन्मुख कवी फक्त रोमॅन्टिक कविताच लिहितात का? नाही, तसं काही मला वाटत नाही. आणि रोमॅन्टिक कविता लिहाव्यात नाही असा नियम थोडे काही, लिहिल्याच पाहिजे. कवितेला कुठलाही विषय वर्ज्य नाहीये. हा कविता शेवटी हा आपापल्या अनुभवाचा भाग असतो. आपल्याला जसे अनुभव येतात तसा कवी लिहित जातो. आता कोणाचे अनुभव काय असतात हे आपण ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे कविता लिहितोय ना हे महत्वाचं आहे. तो कुठल्या विषयावर लिहितोय, त्याला अमुक एकाच विषयावर लिहितोय का असं काही नाहीये. तो लिहितोय हे महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण कविता लिहित असतो. म्हणजे खास करून मी असं म्हणेल, जो संवेदनशील असतो ना, सेन्सिटिव्ह असतो, तो तर कविता लिहितोच. म्हणजे भलेही ती कविता त्याच्यापुरती मर्यादित असेल, त्याच्या स्वतःसाठी तो लिहित असेल लिखाण, पण तो लिहित असतो. म्हणजे माणूस एकदा ना एकदा आयुष्यामध्ये चार ओळी कागदावर लिहून बघण्याचा प्रयत्न करतोच. बरोबर, जो संवेदनशील. आता त्याला कवी म्हणणं हे आपल्यावर डिपेंड आहे, तो कवीच आहे का? म्हणजे मी तुला मगाशीच म्हटलं होतं की कवी म्हणजे काय, असं फार मोठा काही शिंग वगैरे नसतो. कवी तुझ्या माझ्यासारखाच असतो सामान्य. त्याच्यामुळे तो लिहितोय, म्हणजे लिहिणारा प्रत्येक जण कवी आहे. म्हणजे त्याला कवी म्हटलंच पाहिजे असं नाहीये. तुम्ही भलेही त्याला प्रोफेशनली तो कवी नसेल, पण तो कवी आहे, तो कवी मनाचाच आहे असं पण म्हणू शकतो ना. त्यामुळे प्रत्येक संवेदनशील माणूस हा कवी मनाचा असतो आणि तो कवी असतो. आणि हे तू बरोबर सांगितलंयस की जो कवी असतो मुळात त्याला संवेदनशील असणं गरजेचं आहे, त्याला जाणीव संपन्न असं म्हटल्यापेक्षा आपण असं म्हणू की जो संवेदनशील असतो तो कवी असतो, तो कवीच असतो. बरं, आता आपण बरंच बोललोय कवितांवर, पण आता मी फार उत्सुक आहे तुझ्याकडून कविता ऐकण्यासाठी. तर तुला आठवत आहे का तुझी पहिली कविता कुठली होती? खरं तर मी जेव्हा कविता लिहिल्या आधी, म्हणजे अगदी शालेय वयात कविता लिहिल्या होत्या मला काही, पण तेव्हा असं घरात काही वातावरण नव्हतं आणि असंही माहिती नव्हतं की कविता हा प्रकार काय असतो. सुजत होतं ते, पण कविता हा प्रकार असं छान वहीमध्ये ते उतरवून ठेवायचं असतं, त्यात संग्रही करायचे असतात, असं काही तेवढं माहीत नव्हतं. त्यामुळे मी पहिली कविता नेमकी कुठली लिहिली हे मला खरंच आता सांगता येणार नाही प्रामाणिकपणे याचं उत्तर द्यायचं. तर खरं तर मी कुठली खपवू शकतो ही माझी पहिली म्हणून, पण मी सांगणार नाही कारण की मला पहिली कविता खरंच आठवत नाही. मला तर नाही माहिती तुझी पहिली कविता कुठली, पण तुझी कविता ऐकायची एवढं मात्र नक्की. हा, ती ऐकू शकतो. तू आता मला कुठली कविता ऐकवणार आहेस? आता पहिली कविता तर मला आठवत नाही अनुजा, पण तू म्हटलीस त्याप्रमाणे कुठली कविता साधली
केली चालेल. आणि आता तू समोर आहेस म्हणून मला मुलींवर लिहिलेली कविता, खास करून मुलगी प्रेमात पडते तेव्हा. अच्छा वा वा वा, तर ती ती काय तिचा अनुभव असेल म्हणजे मी किती ग्रेटफुल की तू आहे की तुला बघून मला या कविता आठवली खरं तर. आणि विशेष म्हणजे मी कवी जेंट्स कवी म्हणून मी मुलाच्याच भावना लिहिल्या पाहिजे असं काही नाही, तर मुलीच्याही भावना काय असू शकतात हे मुलीच्या पर्स्पेक्टिव्हने ते लिहिण्याचा प्रयत्न केला. आता बघ तुला आवडते का. ती हल्ली वेळेवर कधीच पोहोचत नाही, तिचे घड्याळ आता वेळ दाखवत नाही. एकटीच अशी ती बसून असते नेहमी, ओठ दाबते आणि तिचीच हसते नेहमी. काय सांगते आई लक्ष तिचे ना आता, काय सांगते आई लक्ष तिचे ना आता. होकार कुठे ती देते हाक कुणी मारता. तिला न ठाऊक कसले कोडे पडते आहे, तीच लिहिते नाव अन तीच खोडते आहे. एक अशी हो मुलगी सूर छेडते आहे. चिडचिड करणे आता पसंत नाही तिला, कशात आहे व्यस्त की उसंत नाही तिला. चिडचिड करणे आता पसंत नाही तिला, कशात आहे व्यस्त की उसंत नाही तिला. गच्चीवर जाऊन ती शोधत बसते काही, नकळते कोणाला ती सांगत बसते काही. आजीच्या त्या गोष्टी ती विसरून गेली आहे, कळी सारखी आता उमलून आली आहे. कधी न घडले असे मनात घडते आहे, कधी न घडले असे मनात घडते आहे. पाण्यावर आणिक ती रेख ओढते आहे. एक अशी हो मुलगी सूर छेडते आहे, पाण्यावर आणिक ती रेख ओढते आहे. तीच लिहिते नाव पण तीच खोडते आहे. वा अप्रतिम. म्हणजे हे शेवटचं जे तू सांगितलंस ना की पाण्यावर आणि किती रेख ओढते आहे, म्हणजे किती सुंदर फिलिंग आहे हे एका मुलीच्या दृष्ट्या. छान. बरं निलेश, तू आता एक प्रोफेशनल अँकर आहेस, न्यूज अँकर आहे, आणि महाराष्ट्रामध्ये तू फेमस आहेस, आणि तसंच आपल्या इथल्या ज्या प्रसिद्ध कवयित्री आहेत अनुराधाताई पाटील, तर यांच्याकडनं सुद्धा तुला कौतुकाची थाप मिळाली आहे. तर कसं वाटतं तुला एवढ्या मोठमोठ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया तुला येत आहेत, कौतुक तुला होत आहे? ऑब्व्हियसली छान वाटतं, कारण की म्हणजे अनुराधाताई असतील ह्या स्वतः माझ्या आवडत्या कवयित्री आहेत, आणि विशेष म्हणजे त्यांच्या कवितेचं प्रकाशन सोहळा होतं त्याचं निवेदन करण्याचं संधी मला मिळाली, आणि त्यावेळेस त्यांनी शाबासकीची थाप मारली. खूप आनंद वाटला. ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रामध्ये वावरत असतो, आपलं काम करत असतो, त्यावेळेस जर एखाद्या मान्यवर व्यक्तीनं किंवा त्या क्षेत्राची थोडंफार जाणकार व्यक्तीनं आपल्या कामाची पावती आपल्याला दिली, तर निश्चितच आनंद होतो, आणि पुढे त्या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन आपल्याला मिळतं. म्हणजे अनुराधा पाटील असतील किंवा खास करून महाराष्ट्रात ज्यांचं निवेदन क्षेत्रात मोठं नाव आहे ते ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ असतील, यांची सुद्धा शाबासकीची थाप मला मिळाली, हे माझ्यासाठी खूप म्हणजे आनंदाचे क्षण होते. आणि हे यांचं हे प्रोत्साहनच करतं पुढे जाण्यासाठी भाग पाडतं, आणि आपण काहीतरी चांगलं करतो आहोत असा विश्वास येतो. बरं, आता निवेदनाबद्दल तू आम्हाला सांगितलंस, निवेदनामध्ये जेवढं तुला कौतुक मिळालंय तेवढंच कौतुक तुझं नाट्यक्षेत्राबद्दलही झालंय. म्हणजे तू नाटकही करतोस, अभिनयही करतोस फार चांगला, तर कसं म्हणजे या फील्डमध्ये तू कसा आलास? म्हणजे खरं तर हे तुझं खूप धाडसाचं विधान आहे की अभिनय चांगला करतो म्हणून, कारण की मी हे जसं मी असं आवड म्हणून झालेलो आहे तसं मी अभिनय अपघातानं केलेला आहे. कारण की आपल्या औरंगाबादचे खूप मोठमोठे सगळे, आपलं परिवर्तन नाट्यसंस्था इथली खूप मोठी आहे, नावाजलेली आहे, आणि सगळे दिग्गज कलाकार आहेत. अजित दळवी सर असतील, सुजाता कांगो असतील, अनुया दळवी असतील, लक्ष्मीकांत धोंड सर, म्हणजे ह्या सगळ्यांचा सहवास मला लाभला. आणि सहज दळवी सर एक दिवशी म्हणाले की मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं एक कार्यक्रम करते नाटकाचा, नाटक त्यामध्ये होणार आहे, तर तू करशील का? तर काय माहिती त्यांना काय वाटलं, आणि मी सहज जॉईन झालो, आणि माझ्याही वाट्याला छोटीशी भूमिका आली. आणि नंतर मग जेवढे परिवर्तनचे काही कार्यक्रम होत गेले त्यामध्ये छोटा का होईना माझा सहभाग राहत गेला, आणि अशा पद्धतीने नाटकाशी थोडाफार का होईना माझा संबंध आला. पण प्रोफेशनली म्हणशील तर नाटकाशी माझा काही संबंध नाही आहे, आणि मी तितका चांगला अभिनेता आहे असं मला तरी वाटत नाही. तू म्हटली चांगला अभिनेता, त्याबद्दल तुला थँक्स, पण अभिनेता वगैरे मी काही फार चांगला असं मला वाटत. पण तरी तू नाटक एन्जॉय करतोस? हा केलंच पाहिजे. स्टेजवरची कुठली गोष्ट मी एन्जॉय करतो, आणि म्हणजे स्टेज म्हणशील ना तर स्टेजवरती मी किती वेळपर्यंत किल्ला लढवू शकतो. बरं, आता आपण थोडंसं काव्यधाराबद्दल बोलूयात, कारण की तुझं आणि काव्यधाराचं एक समीकरण झालंय. गेल्या 5 वर्षापासून काव्यधाराचा कार्यक्रम होतोय, तर काव्यधाराबद्दल थोडंसं सांगा मला.
काव्यधारा परिवारच आहे खरं तर. आणि 5 वर्षांपूर्वी आम्ही सगळ्या नवीन कवींनी मिळून ही चळवळ सुरू केली काव्यधाराची. आणि यात औरंगाबादचे महाराष्ट्रातले सगळे जे लिहितायत नव्याने असे सगळे कवी याच्याशी जोडले गेले. आणि आम्ही औरंगाबादमध्ये सातत्यानं 5 वर्षांपासून काव्यधारा युवा कवी संमेलन आयोजित करतो मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला. ते युट्यूबवरही आम्ही नंतर अपलोड करत असतो. तिथून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आणि कधी नव्हे ते म्हणजे असं म्हणतात की कवितेला रसिक मिळत नाही, पण काव्यधारा हे असं झालं की यामध्ये फार नावाजलेले कवी नसताना, सगळे तरुण कवी असताना सुद्धा सभागृह फुल भरतं आणि लोक आवर्जून कवी त्या कवी संमेलनाची वाट पाहत असतात की पुढच्या वर्षी कधी येईल, युट्यूबला कधी येईल अशी वाट पाहत असतात. आणि महाराष्ट्रातही त्याचे मग कार्यक्रम होत गेले आणि या माध्यमातून अनेक कवी जोडले गेले. हे ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. म्हणजे आमची कविता लोकांपर्यंत पोहोचली हा एक भाग आहेच, पण कवीही अनेक जोडले गेले, रसिक अनेक जोडले गेले आणि हा एक छान परिवार काव्यधाराचा झाला. त्यामुळे काव्यधारा आम्हाला आमच्या प्रगतीमध्ये म्हणा किंवा आमची कविता लोकांपर्यंत जाण्यामध्ये म्हणा खूप मोठा प्लॅटफॉर्म वाटतो आमच्यासाठी. त्यामुळे काव्यधारा हा आमचा खूप महत्वाचा परिवार आहे. अजून एखादी कविता तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर आम्हाला फार आवडेल. नक्कीच, मलाही आवडेल ऐकवायला. आता मराठी कविता मी ऐकवली, त्याच्यामुळे 4 ओळी फक्त हिंदीतल्या ऐकवतो माझ्या. तेरा नाम नाही याद तेरा काम मुझे याद है, तूने जो पिलाया था वो जाम मुझे याद है. तेरा नाम नाही याद तेरा काम मुझे याद है, तूने जो पिलाया था वो जाम मुझे याद है. वैसे तो गुजरी है पूरी जिंदगी सुनहरी, पर तेरे साथ जो गुजरी वो शाम मुझे याद है. वाव, आजची संध्याकाळ खऱ्या अर्थानं खूप छान गेली आहे आणि फार एन्जॉय केला असणार सगळ्यांनी. आणि आता शेवटचा आपला एक रॅपिड फायर आपण घेणार आहोत. अरे बापरे, बघूयात रॅपिड फायरची त्याची उत्तरं कशी येतील. निलेश, तुझ्यासाठी पहिला प्रश्न, तुझं आवडतं ठिकाण. वेळ नाही घ्यायचा आपली कंडिशन. पुणे. आवडतं पुस्तक. वेळ नाही घ्यायचा. मदर इंडिया. आवडतं कवी किंवा कवयित्री. कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर. आवडता चित्रपट. राजश्री प्रोडक्शनचे सगळेच. आणि आताच म्हणशील आवडता कटर काजत घुसले. बरं, आवडतं फूल झाडावरचं. गुलाब. ओके, तुझं पहिलं क्रश सांगायचं असतं का? नाही सांगू शकत. इट्स ओके. पुढचा प्रश्न, रिसेंटली केलेल्या कवितेचं नाव. अस्वस्थता. आता अस्वस्थ नाही वाटत ना? नाही, आता नाही अस्वस्थ वाटत. बरं, दोन बेस्ट फ्रेंडची नाव. खूप आहेत असं बेस्ट फ्रेंडची नाव, मी असे दोन सांगू शकत नाही. सांगायचं झालं तर पुस्तक आणि अर्थात पेन. वाव, राग आल्यावर काय करतोस? उलट्याकडे मस्त. वाव, 199.98. ओके, म्हणजे चाललं असतं. एक्सरसाइज करतोस का? कधी कधी. लग्न झालंय? नाही. इनकेस भविष्यात लग्न झालंच तर लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अर्थात लव्ह मॅरेज. वाव. फेसबुक फ्रेंड किती आहेत? मोजले नाही. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रोमॅन्स अँड लव्ह? मला नाही वाटत त्यामध्ये काही फरक असेल. रोमांस आणि लव्ह. रोमांस इज लव्ह अँड लव्ह इज अ रोमांस. हा, यस. कारण म्हणजे तू प्रश्नच बदललास माझा. नाही नाही, त्याच्यामध्ये काय असतं, छोटी प्रेम झालं तरच खरा रोमांस होऊ शकतो. थँक्यू, फार छान उत्तर दिलीस. थोडा वेळ घेतला पण इट्स ओके, तरी उत्तर दिलीस. थँक्यू. आणि इतके छान प्रश्न मला विचारले आणि मला इथं बोलवलं. माझे काय जे काही तोडके मोडके 2-4 उत्तरं होते ते ऐकून घेतले आणि माझ्या छोट्या काय होईना कविताही ऐकल्या आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल आकाशवाणीचे आणि अनुजा तुझे खूप आभार. मी पण तुला थँक्स म्हणते, कारण की तुझं जे काही कविता आहे, तुझे जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेस, त्याबद्दल तू आम्हाला इथे सगळ्यांशी शेअर केलंस, आमच्यासोबत वेळ घालवलास आणि आमची संध्याकाळ रोमॅन्टिक केलीस. कारण की कविता म्हटलं की रोमॅन्टिकपणा येतोच, हे साहजिक आहे. आणि त्यामुळे तुझे मनापासून आभार. थँक्यू. ला 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 ला.